नमस्कार मंडळी मी वायमगिरी गेरी ई डिस्ट्रीब्युटर आज आपण ई बायोटोरियममध्ये प्रोफाईल एडिट करून जी काही आपल्याला रेक्टिफाय फॉर्म आलेला आहे तो कसा भरायचा त्या संदर्भात संपूर्ण माहिती याच्यामध्ये बघणार आहोत सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर जो काही इंटरफेस आहे तो या पद्धतीचा असणार आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ई बायोटेरम डिस्ट्रिब्युटर ई लॉग इन जरी सर्च केलं तरी या पद्धतीचा पेज येणार त्याच्यानंतर डिस्ट्रिब्युटर लॉगिन आहे याला टिक करायचं याला टिक केल्यानंतर या पद्धतीचं इंटरफेस ओपन होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला आयडी टाकायची आहे आय डीच्या खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आता ऑलरेडी मी इथे आयडी टाकून ठेवली होती ती आय डी टाकलेली आहे त्याच्यानंतर इथे कॅपच्या जसं तसं टाकायचं आहे तुम्हाला आय डी पासवर्ड तिथे ऑटोमॅटिक आलेलं आहे यासाठी आलेलं आहे कारण की तुम्ही याच्या अगोदर लॉग इन करून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर साईन इन करायचं साईन इन केल्यानंतर या पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल याच्यासाठी उजव्या साईड डाव्या साईडनं तुम्हाला तीन लाईन दिसत आहे याच्यामध्ये जाऊन तुम्ही दोन नंबरचं जे ऑप्शन आहे याला टिक करा दोन नंबरच्या ऑप्शनला टिक केल्यानंतर पहिला जो ऑप्शन आहे वेक्टिफाई बँक डिटेल्स यू एन नेम करेक्शन ॲड्रेस पॅन कार्ड ए टी सी जो काही आहे याला तुम्हाला सुरुवातीला फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याला टिक करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे ट्रान्झॅक्शन पासवर्ड त्याच्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर याबद्दलचा इंटरफेस ओपन होईल याबद्दलचा इंटरफेस ओपन झालेला आहे ही जी माहिती आहे तुम्हाला फास्टमध्ये भरायची आहे कारण की याचा टाईम पिरियड असतो नाहीतर मग ते जे काही सेशन आहे ते लॉगआउट होऊन म्हणजे एक्सपायर होऊन जाते ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे वाचल्यानंतर समजून सुरुवातीच्या याच्यामध्ये मोबाईल नंबर याच्यामध्ये ईमेल आय डी इथे काही ठीक होत नाही कारण की ते ईमेल आय डी ऑटोमॅटिक येते परंतु इथे शो होत नाही म्हणून मी इथे एंटर ईमेल आय डी करेक्शन रेक्टिफिकेशन हिअरमध्ये तिथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी टाकायची आहे त्याच्यानंतर यू ए ॲड्रेस यू आधार कार्ड नंबर हा ऑप्शनलमध्ये आहे तुम्ही नाही टाकले तरी चालते पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती आताच भरून घ्या जेणेकरून वारंवार तुम्हाला ते अपडेट करण्याची आवश्यकता पडणार नाही तर याच्यामध्ये तुम्ही जो काही आधार नंबर आहे तो तुम्ही जो काही आहे तो जशास तसा टाकायचा इथे त्याच्यानंतर जी एस टी नंबर हा काही आपल्याकडे नाही ब्लड ग्रुप जे काही आहे तुमच्याकडे असेल माहीत असेल तर ते टाकून द्या नसेल तर काही आवश्यकता नाही त्याच्यानंतर कंपनी नेम हेही नाही आहे नॉमिनी आहे तर तुमचे जे, जे कोणी नॉमिनी असणार आहेत त्या नॉमिनीचं संपूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काय रिलेशन आहे ते पण टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डर नेम ॲज फर डिस्ट्रीब्युटर आय डी वाईज ते ॲटोमॅटिक येऊन जाणार म्हणजे जे आपण आय डी बनवत असताना जी, जी प्रोसिजर करतो किंवा जी काही माहिती भरतो ती संपूर्ण माहिती इथे भरायची आहे जसं आता माझं जे बँक आहे ते इंडियन ओव्हरसीज बँक आहे ते मी याच्या अगोदर भरलेलं होतं ती संपूर्ण माहिती इथे आलेली आहे फक्त याला कॉपी करायचं आहे आणि इथे जशास तसं पेस्ट करायचं आहे हे कुणासाठी आहे ज्यांचं करेक्शन म्हणजे कुठलंच करेक्शन नाही आहे म्हणजे त्यांचं जी काही त्यांनी इन्फॉर्मेशन भरली होती अगोदर ती संपूर्ण बरोबर असेल तर जर तुम्हाला वाटते की तुम्ही भरलेली अगोदरची इन्फॉर्मेशन काही चुकलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकता आता जर एडिट करायचं नसेल तर तुमच्या तशी माहिती भरा त्याच्यानंतर याच्यामध्ये प्लीज अटॅच फ्रंट साईट बँक पासबुक किंवा मग बँक स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक हे इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे तर याच्यामध्ये मी माझ्यावाला जे अपलोड आहे फोटो ते अपलोड करत आहे माझ्या बँकेच्या याचा मी तो केलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये याला टिक केल्यानंतर चूज फाईलला टिक केल्यानंतर दो तीन ऑप्शन ओपन होत आहे कॅमेरा येत आहे त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये जर फोटो घेऊन घेतले असेल ते येतील किंवा फाईल येतील माझं फाईलमध्ये होते म्हणून मी फाईलमधून घेतलेला आहे याच्यानंतर पॅन कार्डचा नंबर ॲटोमॅटिक जसं तसा आलेला आहे त्याच्यानंतर हा जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस तुम्ही याला जर बोट दाबून ठेवले तर याला फ्रेश जर केलं त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल केले तर ते सिलेक्ट होईल आणि ते कॉपीज ऑप्शन याला कॉपी केले की त्याच्यानंतर काय म्हणत आहे खाली अपडेट रेक्टिफाय युअर करेक्ट ॲड्रेस विथ पिनकोड डिस्ट्रिक्ट स्टेट मस्ट बी पिनकोड ते ही संपूर्ण माहिती जी आहे मी ती अगोदरवर भरलेली होती तीच जशा तशी पेस्ट करत आहे त्याच्यानंतर एंटर युअर डिस्ट्रिक्ट सिटी विलेज नेम म्हणते तरी ते जी आता जसं मी मोहाडीला असतो तर मी मोहाडी टाकत आहे त्याच्यानंतर जे काही स्टेट आहे ते कंपल्सरी टाकायचे आहे कोणत्या स्टेटमध्ये राहता तुम्ही माझा महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्र टाकणार त्याच्यानंतर इथे गव्हर्मेंट आय डी कार्ड म्हणते याच्यामध्ये जे काही या आहे तुम्हाला ते गवर्मेंट आय डी कार्ड टाकायचं आहे याच्यामध्ये फोटो साईट प्रूफ पर्पजने आहे तर याच्यामध्ये मी पॅन कार्ड टाकत आहे फ्रंट साईज त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सेकंड ऑप्शनमध्ये गव्हर्मेंट आय डी कार्ड हे ॲड्रेससाठी आहे आणि ते तुमचं आय डी प्रूफसाठी आहे वरचं तर याच्यामध्ये ॲड्रेससाठी आपण आधार कार्ड टाकू शकतो आधार कार्डचा बॅकसाईडला ॲड्रेस असतो पूर्ण रिमार्कमध्ये काही जर तुम्हाला टाकायचं असेल रिमार्क जर तुम्ही टाकू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तर चालते किंवा ओके केले तर चालते आणि त्याच्यानंतर खाली सेव्हचं ऑप्शन आहे याला सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येईल युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड म्हणजेच तुमचा जो काही फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे या पद्धतीचं तुम्हाला प्रत्येकाला जेवढ्या पण तुम्ही आयडिया बनवलेले आहे त्या संपूर्ण आयडिया तुम्हाला पाच एप्रिलच्या अगोदर रेक्टिफिकेशन करून घ्यायचे आहे जर त्या केल्या नाही तर तुम्हाला त्याच्यानंतर इथं मॅसेजेस येत आहे बघा पेड युअर करेक्शन अँड रेक्टिफिकेशन हिअर आणि ते तुम्हाला किती द्यावं लागणार आहे दोनशे छत्तीस रुपये लागणार आहे जर तुमचं कुठलं करेक्शन असतील तर जर करेक्शन नसतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे तरीसुद्धा आपल्याला नॉमिनी ॲड करायचं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व जी प्रोसिजर केली आहे मी मोबाईलवरून केलेलं आहे स्वतःच्या असंच तुम्ही तुमच्या पण जे काही डाऊनलाईनला आहेत प्रत्येकांना हा व्हिडिओ पाठवा कोणीही एकमेकावर डिपेंड राहू नये प्रत्येकाने जर स्वतःची आय डी लॉग इन करून जर हा फॉर्म भरला तर जास्तीत जास्त याच्यामध्ये